नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी सुगरण मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी अगदी झटपट फक्त 5 मिनिटात तांदळाच्या पिठापासून बनणारा कुरकुरीत डोसा बनवून दाखवणार आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, आपला डोसा किती सुंदर झालाय। वर्ण छान हलकासा लाल रंग आलाय, मस्त असा कुरकुरीत झालाय। आणि सर्वात महत्त्वाचं, बनवायला खूप सोपा आणि झटपट आहे, खायला पण खूपच टेस्टी आहे। चला मग आता आपण आधी डोश्याचं बॅटर बनवून घेतोय। तर या मिक्सिंग बाउलमध्ये मी या कपानं 1.5 कप तांदळाचं पीठ घेते। तर तांदूळ गिरणीतून दळून आणलेलं हे बारीक तांदळाचं पीठ आहे। 1/2 कप यामध्ये रवा घातलाय, चवीप्रमाणे मीठ घालतोय, 1/2 छोटा चमचा जिरे घालूया आणि कोरड्यामध्ये सर्व जिन्नस आता आपण मिक्स करून घेतोय। तर आपल्या घरामध्ये तांदळाचं पीठ असतं, रवा असतो, तुम्हाला भूक लागली, झटपट काहीतरी बनवून खाऊशी वाटलं तर असा डोसा बनवून तुम्ही नक्कीच खाऊ शकता। या प्लेटमध्ये मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक कापून घेतली। आणि असं काही नाही, तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या असतील त्या तुम्ही कापून या डोश्याच्या बॅटरमध्ये घालू शकता। आता आपल्याला हे पीठ जे मिक्स करून घेतलं आहे यामध्ये आधी पाणी घालायचं आहे। तर याच कपानं मी 4 कप पाणी घालते। आपल्याला डोश्यासाठी एकदम पातळ पीठ बनवून घ्यायचं आहे। तर हे बघा, मी सुरुवातीला 4 कप पाणी घातले, आपल्याला नंतर आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे। तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जादा होऊ शकतं। तर व्यवस्थित हे पीठ मी मिक्स करून घेतलं आहे। हे पहा, यामध्ये बिलकुल गुठळ्या वगैरे नाही येतं। आता यामध्ये आपण ज्या भाज्या कापून घेतल्या त्या घालूया। तर तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। तर यामध्ये आपण रवा घातला आहे, तो पण भिजायला हवा, त्यामुळे ह्या बाउलवर आपण झाकण ठेवून 10 मिनिट याला बाजूला ठेवूया। म्हणजे यामधला रवा व्यवस्थित भिजला जाईल। 1-10 मिनिट झालेले आहेत, बाउलवरला आपण झाकण काढतो आहे। तर पहा, आता आपलं डोश्याचं पीठ छान भिजलं आहे, यामधला रवा, तांदळाचं पीठ मस्त भिजलेलं आहे। आणि हे जे पीठ आहे किंवा बॅटर आहे पहिल्यापेक्षा थोडं घट्ट झालं आहे, त्यामुळं मी यामध्ये आणखीन 1 कप पाणी घालते। तर मी टोटल 5 कप पाणी घातले। तर हे पहा, आता डोश्याचं बॅटर तयार आहे। मस्त असं पातळ बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर दाखवते तुम्हाला, पळीच्या मागच्या बाजूला पहा, हे बॅटर चिटकत नाही आहे। असंच बॅटर किंवा अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला बॅटरची हवी आहे। तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी जादा होऊ शकतं। आता या वाटीनं मी बॅटर खालीवर करून घेते आणि गच्च वाटी भरून मी बॅटर घेतले। इकडे पहा, आता नॉनस्टिकचा तवा मी कडक गरम केला आहे, गॅस फुल आहे, वाटी मी बॅटरने भरून घेतली। तर आपण आता डोसा घालूया। एकदा वाटी गच्च भरून घेतली की मग पूर्ण आपल्याला अख्खा डोसा घालता येतो, त्यामुळं मी अशी 1 वाटी बॅटरने भरून घेतली। तर पहा, 1 वाटीमध्ये आपला डोसा घालून झाला आहे। आणि असाच पातळ डोसा घालायचा, गॅस फुल असल्यामुळं, तवा कडक असल्यामुळं आपल्या डोश्याला पहा छान जाळी पडली। वरनं आपण 1 चमचाभर तेल घालतो आहे। तर हे पहा, आता गॅस थोडा कमी करायचा आणि कमी गॅसवर डोसा मस्त खालच्या बाजूने कुरकुरीत लाल रंगावर भाजून घ्यायचा। फुल गॅसवर डोसा भाजायचा नाही आहे। 1-1.5 मिनिटांनी पहा, आपल्या डोश्याच्या कडा अगदी इझिली सुटत आहेत। तर याचाच अर्थ की आपला डोसा मस्त खालच्या बाजूने कुरकुरीत भाजला आहे। तर याला आपण पलटी करतो आहे। वाव, काय जबरदस्त भाजलेला आहे, छान लाल रंग आला आहे, कुरकुरीत झाला आहे। 1-1/2 मिनिटांनी मी डोसा पुन्हा पलटी केला आहे। आता आपण हा दुमडून घेतोय। वाव, किती भारी दिसतोय पहा आपला डोसा। तर पाहिलं तुम्ही, बनवायला पण किती सोपा आहे। संध्याकाळी 4-5 वाजता तुम्हाला भूक लागली, मुलं खेळायला गेली आणि घरी आली तर त्यांना काहीतरी खायला द्यायचं आहे, तर अशा प्रकारे तुम्ही डोसे बनवून देऊ शकता। आणि यासाठी कुठलीही तयारी करावी लागत नाही। घरामध्ये तांदळाचं पीठ रवा असतो, झटपट घेऊन भिजायला घालून त्यामध्ये काही भाज्या घालून तुम्ही असे 10 मिनिटात डोसे बनवू शकता। तर हा पण डोसा पहा किती छान कुरकुरीत झाला आहे, अगदी कागदासारखे पातळ झालेत। आणि आता हे डोसे तुम्ही गरमागरम असे खा किंवा कुठल्याही चटणीबरोबर, टोमॅटो सॉस, दही याबरोबर खा, खूप जबरदस्त लागतात।
आणि बनवायला किती सोपे आहेत. 10 मिनिटात आपले डोसे तयार झालेत. त्यामुळं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की नक्की सांगा आणि डोसा बनवून खाऊनही पहा. तुम्हाला माझा हा तांदळाच्या पिठाचा झटपट बनणारा कुरकुरीत डोसा कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, मराठी सुगरणला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.